नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या भारतामध्ये उद्भवलेल्या वादळी परिस्थितीसंदर्भात आणि महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रानुसार सध्या डिप्रेशनचा प्रभाव हा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशावर आहे फक्त विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून अगदी मराठवाड्यापर्यंत पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे कुठल्याही चक्रीवादळामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये तरची द्रोणीय स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे वादळापेक्षाही वेगळ्या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते डिप्रेशनचं आता डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं असून त्याची गती वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याचा अनेक राज्यांवर म्हणजे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या राज्यांवर प्रभाव पडतो आणि त्याबरोबर महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव पडण्यास सुरुवात झालेली आहे आपण या डीप डिप्रेशनचा मार्ग बघितला तर बंगालच्या उपसागराच्या जवळपास मध्यभागामध्ये ते तयार झालं आणि हळूहळू पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान त्याने प्रवेश सुरू केला सुरुवातीला झारखंड नंतर छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राचे ते बऱ्याच अंतरावर असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा डायरेक्ट प्रभाव पडत नाही तरी देखील त्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे काही भाग महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे या वादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये धाराशिव लातूर बीडचा पश्चिमी भाग आणि अहमदनगरचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी या वादळामुळे पावसाचं वातावरण तयार होतं आहे जालना जिल्ह्यामध्ये परभणी वाशिम हिंगोली त्याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे हे डिप्रेशन जसं पूर्व सडकेल तसा त्याचा महाराष्ट्रावर थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता राहील उद्या जी एफ एस मॉडेलमध्ये एकवीस तारखेला विदर्भात खास करून वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यामध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र कोकण करणपट्टीमध्ये एखाद दुसरी सर येईल प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे हे डिप्रेशन मोठ्या प्रमाणात मध्य भारताहून सरकल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम झाला नाही ते म्हणजे खास करून विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये याच ठिकाणी परत परत पाऊस होतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हा पाऊस अपेक्षित नसताना पडतो आहे आता या ठिकाणी बावीस तारखेलाही पाऊस पण हलक्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे ये तेव्हासुद्धा नांदेड परभणी हिंगोली वाशिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाऊस वातावरण राहील आणि जळगाव जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जालनामध्ये थोडं पाऊस वातावरण राहण्याची शक्यता बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला मात्र हे वातावरण बऱ्यापैकी पुढे सरकल्यामुळे सूर्यदर्शन महाराष्ट्रात संपूर्ण पणे होईल मात्र कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रातून तयार होत असलेल्या एका सिस्टममुळे बळ मिळेल आणि कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढण्याची शक्यता तेवीस तारखेला राहील आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात वेगवान पद्धतीने वारे प्रवाहित होत आहेत चक्राकार पद्धतीने हे वारे भारताच्या अनेक राज्यावर फिरताना दिसत आहेत डीप डिप्रेशनच्या स्वरूपात असलेली ही सिस्टम हळूहळू पुढचा प्रवास करत असली तरी जशी ती पुढे सरकेल तशी ती थोडी विदर्भाच्या जवळ येणार आहे आणि त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उत्तरेला खास करून थोडं पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे नंतर पुन्हा ही सिस्टम उत्तरेला निघेल अशी शक्यता आहे या डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का किंवा पडण्याची शक्यता आहे का या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत खास करून बीड आणि अहमदनगरच्या दरम्यान एक मेघगर्जनेसह पावसाचं क्षेत्र रा आहे रात्री फारसा प्रभाव या सिस्टमचा पडणार नाही परंतु आपला अंदाज आहे की उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता नक्की आहे आणि आपला एक अंदाज आहे की एकवीस तारखेला रात्री उशिरा ही सिस्टम बऱ्यापैकी मध्य भारतावर सरकणार असल्यामुळे आणि त्याचा त्या ते दरम्यान म्हणजे एकवीस तारखेला रात्री आणि बावीस तारखेला थोडा प्रभाव विदर्भाच्या उत्तरेकडे अस राहण्याची शक्यता आहे जोपर्यंत हे कमीदाब किंवा डिप्रेशन राजस्थानपर्यंत आहेत तोपर्यंत परतीच्या पावसाचा कुठलाही अंदाज व्यक्त करता येत नाही ज्या दिवशी या सिस्टम या बाजूने जाण्याच्या बंद होतील किंवा मध्य भारतावर स्थिरावतील तेव्हा परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तरी परतीचा पावसाची शक्यता नाही आपल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये तेवीस चोवीस पंचवीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे मात्र सव्वीस तारखेला रात्री उशिरा किंवा सत्तावीस तारखेला पहाटे पुन्हा विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होईल या दरम्यान वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातसुद्धा पावसाचा प्रभाव निर्माण होईल अशी शक्यता आहे आणि यापुढचे कमीदाब हे विजयवाडा ते चेन्नईच्या चे दरम्यान तयार होणार असल्यामुळे जळगाव अकोला बुलढाणा संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड अहमदनगर सोलापूर या विभागात सत्तावीस तारखेला पावसं वातावरण तयार होईल कोल्हापूर सांगली आणि खास करून सोलापूर या जिल्ह्यामध्येही सत्तावीस तारखेला उशिरा पावसाचा धोरण तयार होईल अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेलासुद्धा आपल्याला याच विभागात पावसाचा धोरण तयार होताना दिसेल आपली साथ ही आमच्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की अनेक शेतकऱ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि खात्रीलायक हवामान अंदाज समजवून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा